हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। सोयरे शब्दावर जरांगी अडले, आजची चर्चा निष्फळ। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही। जरांगे थांब, पत्नी आत्या मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगींची मागणी। पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत, फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल। पत्नी आई मामा रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्ट। आईच्या जातीनुसार सुद्धा मुलाला आरक्षण द्या, जरांगींची मागणी। तर आईच्या दाखल्यानुसार मुलाची जात ठरत नाही, शिष्टमंडळाकडून जरांगींची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारकडे 24 डिसेंबर पर्यंतचाच वेळ, सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही जरांगी अल्टिमेटमवर ठाम। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस, 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर सतर्कता। नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगी आक्रमक। विधानसभेत भाजप स्वबळावर लढणार, भाजप आणि संघ बैठकीमधल्या चर्चेबाबत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा। शिंदे आणि अजितदादा गटही कमळाच्या चिन्हावर लढण्याचं बाकी। 3 राज्यांमध्ये मोठ्या विजयामुळे महाराष्ट्रात पक्षफोडीच्या डागासोबत लढणं अयोग्य, भाजप संघाच्या बैठकीत खलबत झाल्याचा आव्हाडांचा दावा। तर अशी कोणतीही बैठकच झालेली नाही, बावनकुळेंनी दावा फेटाळला। अजितदा शिंदेना कमळावरच निवडणूक लढवावी लागणार, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभा एकत्र लढवली तरी विधानसभा एकट्यानं लढवणार, भाजप मंत्र्यांची चर्चा झाल्याचं आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभेपुरता भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर शिंदे अजितदादांना त्यांचं स्थान कळेल, काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा टोला। तर आधी तुम्ही तुमच्या पक्षातलं बघा, विरोधकांवर शिरसाट यांची टीका। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण, कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर। नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीमधून सरन्यायाधीश बाहेर, नवं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा, ब्रिजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।